पाहतो, एका बाजूला आकाश देवळेकर तर दुसऱ्या बाजूला असेल निलेश बागुल। तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। तर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय 20 विशाल फुलोरे, नो स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय 20 जगदीश, गोलंदाज मार्गदर्शक जितो गोलंदाज करण। तर मेन पंच आपण पाहतोय अन्नु भोईर, स्क्वेअर लेगचे पंच हेमंत, तसेच तिसरे पंच आपण पाहतोय रवी। हे तीन पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी। गेम ऑन, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। स्ट्रायकर फलंदाज विशाल फुलोरे, राईट एम राउंड विकेटचा मार्ग तो करण। पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू फेकतोय गोलंदाज करण, पहिला चेंडू निंदाव चेंडू फेकतोय, अप्रतिम सुरुवात करतोय गोलंदाज करण या षटकामध्ये। बिगिट करतोय फलंदाज बाद, पहिला धक्का बसतोय या 20 या गावदेवी स्टार संघाला। विशाल फुलोरे बैक टू द पवेलियन। नक्कीच त्विशा इलेवन संघ क्वार्टर फाइनल मध्ये प्रवेश केलाय। चंदन भगत साहेबांचा संघ, सत्यम पाटी यांचा संघ, हार्दिक अभिनंदन तुषार इलेवन संघाच। विक्रांत आपण पाहतोय 20, सुरेख गोलंदी करतोय गोलंदाज करण, पार प्ले षटकामध्ये कशी गोलंदी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज करण। गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, पहिला संघर्षमय चौकार येतोय विक्रांतच्या बॅट मधून। धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 4 धावा। अप्रतिम सुरुवात करतोय या 20 आपण पाहतोय हा विक्टरी स्पोर्ट्स संघ। बिगिट करतोय गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, ब्रँडेड चौकार। धन्यवाद, धावसंख्या 4 निवडते, धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 8 धावा। सुरेख 3 चेंडू फेकले होते गोलंदाज करणने, त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय करणच्या गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला जातोय फलंदाज विक्रांतच्या मार्फत। स्वीप करतो चेंडूला, विनोदाच्या चेंडूवरती उचलेल फेकेल, तोपर्यंत एका धावीत सौदी असेल। एका षटकाचा वाज विकेट संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो फलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा। धन्यवाद डीजे मास्टर, खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। लाख लाख आभार व्यक्त करतोय किरण पावशी यांचं, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय। बस शेवटच्या 3 षटकामध्ये किती धाव जमवतोय या 20 हा गावदेवी स्टार संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा गावदेवी स्टार संघ। बलाढ्य इन फॉर्म श्री गणेश विक्टरी स्पोर्ट्स संघासमोर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन दे गोलंदाज विनोद, स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय 20 विक्रांत। सुरेख चेंडू फेकला होता, पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फेकतो गोलंदाज विनोद। धावसंख्या 1 ने वरती, धावसंख्या आपण पाहतो फलकावरती इन डबल फिगर मध्ये 10 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये। पहिला धक्का खूप लवकर बसलाय या 20 या गावदेवी स्टार संघाला, इथून मात्र सावरण्याचं काम करावं लागेल या दोन फलंदाजांना। आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, धनधनीत चौकार।
धन्यवाद डीजे मास्टर दव सिंह के चार निवाड़ी दव सिंह के अपन बादवा धवल का वर्ती 14 धावा अप्रतिम शुरुआत कर दो यह भी सा गावदेवी स्टार संघ पुण्य का स्वीप कर दो चेंडू सीमा पार बैक टू बैक दूसरा सौ कर दो जगदीश चा बैट मधुन धन्यवाद डीजे मास्टर धाव संख्या चार निवाटी धाव संख्या अपन पादो अपल कवर दी 18 धावा अप्रतिम शुरुआत कर दो पहला गड़ी लवकर गमावल अंदर कम बैक कर दो यह भी सा गावदेवी स्टार संघ अप्रतिम फटके बाजी दाखो दे फलंदाज जगदीश रिवर्स अटेम कर दो एक धाव पूर्ण कर दो धाव संख्या एक निवाटी धाव संख्या 19 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये या 20 या गावदेवी स्टार संघाची बिग फाइट सामना आपण पाहतोय विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष गावदेवी स्टार असा विद्यमान सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय एक चेक पूर्ण करतोय गोलंदाज विनोद स्ट्राइकला बंदा आपण पाहतोय या 20 विक्रांत फलंदाज बाद यश उद्वस्त दांडिक गोल अजून एक धक्का बसतोय गावदेवी स्टार संघाला विक्रांत बैक टू द पवेलियन चौथ्या क्रमांकाचा फलंदाज येतो या 20 नवीन आता मात्र लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा वाईटचा येतोय धावसंख्या एक ने वाटी धावसंख्या 20 धावा पुढील जंपून एकदा बिगिट करतो अप्रतिम क्षेत्रक्षण ओमकारच धावसंख्या एक ने वाटी धावसंख्या 21 धावा दोन षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 21 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 20 या गावदेवी स्टार संघाची बघूया शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा गावदेवी स्टार संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय या 20 गावदेवी स्टार संघ बलाढ्य इन फॉर्म विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर नक्कीच उद्याचे सामने पहिला सामना असेल सेमीफायनल सामना असेल ठीक 6 वाजता असेल याची नोंद घ्यायची नागाव संघ भार्गवी 11 संघ आणि आई स्वराज्य गावदेवी 11 संघ ठीक 6:45 वाजता इथे उपस्थित राहायचंय रिवर्स टीम करतोय एक धाव पूर्ण करतोय धावसंख्या एक ने वाटी धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 22 धावा नागाव संघ भार्गवी 11 संघ आणि आई स्वराज्य गावदेवी 11 संघ ठीक 6:45 वाजता इथे उपस्थित राहायचे या तिन्ही संघांना विनंती असेल नक्कीच ड्रॉ उडवले जातील सेमीफायनलसाठी तमात्र लेग स्टिक सोडून जाणार चेंडू व्हाईटचा इशारा येतोय 1+1 एकूण 2 धाव मिळतील अनुभोईरा आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये धावसंख्या 24 धावा अप्रतिम सुरुवात करतोय गावदेवी स्टार संघ
आता मध्ये शरीराचा वेद घेतला जातो. डायरेक्ट हिट करतोय का? एकदा पूर्ण करतो. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या 25 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय गावदेवी स्टार संघ या दुसऱ्या सामन्यामध्ये. बिग फाईट सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय. गावदेवी स्टार विपक्ष विक्टरी स्पोर्ट्स. आता मात्र सुरेख चेंडू फेकला होता. गती परिवर्तन आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय हा गोलंदाज किरण शिंदे. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 25 धावा. एक चेक पूर्ण करतो गोलंदाज किरण शिंदे. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय किरण. स्टॅकला बंद आपण पाहतोय 20 जगदीश. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार. जगदीश नावाचं वादळ निर्माण झालंय मैदानावरती. आतापर्यंत जगदीशच्या बॅट मधून 3 चौकार येत आहेत. दरम्यानचा हा पुढील टीम पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रशांत कोंडेचं. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या 30 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 20. तिसरा मार्गस्थ गोलंदाज किरण शिंदे. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय. चेंडू ट्रॅव्हलतोय 20 डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. एकदा पूर्ण करतो निलेश बागोलते. चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत एका धावीत सावधी असेल. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या 31 धावा. 3 षटकानंतर 10.33 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली जाते या 20 या गावदेवी स्टार संघाकडून. बघा शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धाव जमवतोय या 20 चा गावदेवी स्टार संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा गावदेवी स्टार संघ. बलाढ्य इनफॉर्म विक्टरी स्पोर्ट्स संघासमोर हेमंत भोयर सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच पुरस्कार देत ते गावदेवी स्टार संघाचे आकाश देवळेकर, हेमंत भोईर, अमोल. तर गोलंदाज मार्गावरती सहज होतो गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. ज्याला क्रिकेटमध्ये स्लो गोवर हाणामध्ये षटक म्हटलं जातं तेच मार्गस्थ गोलंदाज सिद्धेशचं. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली या सिद्धेशने. राईट एम राऊंड विकेटचा मार्ग होतोय सिद्धेश. रिव्हर्स अटेम करतोय. फुल टॉस. चेंडू फेकला होता. फायदा उचलू शकला नाही ये फलंदाज नवीन. धावसंख्या एक ने वाटी. धावसंख्या 32 धावा. अप्रतिम सुरुवात करतोय या स्लो गोरच्या षटकामध्ये हा गोलंदाज सिद्धेश. पुन्हा एकदा स्ट्रायकला बंद आपण पाहतोय या 20 जगदीश. जोपर्यंत जगदीश असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत मोठे फटके अपेक्षित असतील संघनायक आकाश देवळेकरला जगदीश कडून. एकदा पूर्ण करतोय चांगलं क्षेत्ररक्षण निलेश बागुलचं. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 33 धावा. ही स्पर्धा आपण पाहतो GTCच्या माध्यमातून कव्हर केल्या जाते. तब्बल आपण पाहतोय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. महेश वेले, सूरज म्हात्रे आणि आशिष भोईर तसेच जल्पेश भोईर यांची संपूर्ण टीम सज्ज आली स्पर्धा कव्हर करण्यासाठी. ब्लॉकॉलचा वापर करतोय. एकदा पूर्ण करतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीपमध्ये. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 34 धावा. आतापर्यंत 3 चेंडू फेकतो गोलंदाज सिद्धेश आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जाते गोलंदाज सिद्धेशकडून. फलंदाज जगदीश आणि फलंदाज नवीनला. तर मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 38 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राइक बंद आपण पाहतोया 20 जगदीश ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार आहेत तोच बंद आपण पाहतोय जगदीश. 8 चेंडू मध्ये 18 या धावसंख्येवरती नाबाद केलतो फलंदाज जगदीश. अप्रतिम फलंदाजी. विकेट करतोय फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर गोलंदाज सिद्धेशचं आणि तंबूचा रस्ता दाखवतोय फलंदाज जगदीशला.
अजून एक यश मिळतंय या वीस या विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राइकला फंदा आपण पाहतोया वीस मुकेश अंकेश पाचव्या क्रमांकाचा फलंदाज अंकेश. एक चेंडू शिल्लक. स्ट्राइकला फलंदाज अंकेश. गोलंदाज आपण पाहतोया वीस सिद्धेश. आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीचे पंचांचे शरा वाईटचा येतोय. धावसंख्या एक ने वाढली. धावसंख्या 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या वीस या गावदेवी स्टार संघाची. गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम शतक दाखवतो करण. चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 10.00 सरासरीने 40 धावा लावले धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या वीस या गावदेवी स्टार संघाने आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती या वीस या गावदेवी स्टार संघाने बलाढ्य इन फॉर्म श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर. अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये. दुसरा सामना आपण पाहतोय श्री गणेश विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष गावदेवी स्टार. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल तुषार इलेव्हन संघासमोर. कारण की तुषार इलेव्हन संघाने 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर कोणता संघ असेल जो फाईट करेल तुषार इलेव्हन संघासमोर विक्ट्री स्पोर्ट्स की गावदेवी स्टार येणारा वेल आणि येणारे काळे स्टार की कोणता संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि तुषार इलेव्हन संघासमोर फाईट करेल. तर 41 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती. शुभम राऊत. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत आहेत मायक्रोफोन दी माझे साथी समोरचक एक अपकमिंग स्टार कॉमेंटेटर शुभम राऊत अडिवली. धन्यवाद. तर उपस्थित तमाम रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा पाहता आपण आई गावदेवी चषक 2018 अतिशय सूर्यगायच्या स्पर्धेचं पाहायला मिळते आपल्याला. ही स्पर्धा तब्बल चौथ्या दिवसामध्ये म्हणता येणार नाही, रात्रीमध्ये पण ठेवते. एक सूर्यगायच्या स्पर्धेचं पाहायला मिळते विचार केला तर नाईट रजनी या मैदानी पाहायला मिळते. तर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्टार संघाने धावा लावल्या 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे जर विचार केला तर अतिशय बलाढ्य अशा विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर गतवर्षीचा चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण विक्ट्री स्पोर्ट्स संघ. तर पहिल्या षटकामध्ये गेल्या सामन्याचा सामनावीर शुभम. तर विचार केला तर गोलंदाजी मार्क करत असताना पहिल्या षटकामध्ये लक्ष्य संघासमोर 41 धावांचं आणि 41 धावांच्या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी आणि ह्या लक्ष्याचं स्वप्न डोळ्यापुढे सेवून 2 सलामीचे फलंदाज निलेश बागुल आणि किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत आहेत. तर गोलंदाज शुभम पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवर.
तर गोलंदाज सज्जू षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या तीन दिवसांचा गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवर हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगत असताना हा चेंडू वाईड असणार आहे आणि अवांतर धावने धावसंख्या दहा फलकावरती एक धाव आम्हाला पाहायला मिळते. नक्की सूर्य गावच्या साजाने मी स्पर्धा तीन दिवस कव्हर करत असताना एक चांगला अनुभव आला आम्हाला. सूर्य स्पर्धा एक चांगलं आयोजन ते केले म्हणजे आमच्या किरणदादांनी या स्पर्धेसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू घेऊन यावेळेस किती सुंदर फटका आहे तितकं चांगलं क्षेत्रक्ष पाहायला मिळते आम्हाला आकाश देवळेकर यांच्या माध्यमातून. सूर्य क्षेत्रक्ष पाहायला मिळते की संघाचा कॅप्टन कसा असावा तर असा असावा याचं उत्तम उदाहरण देत असताना चौफेरी नक्कीच बाजी पाहायला मिळते. फलंदाजी देखील करतात क्षेत्रक्षण देखील करतात मात्र गोलंदाजी देखील तितके चांगले करतात मात्र इथे विचार केला तर सूर्य क्षेत्रक्ष पाहायला मिळते. तब्बल तीन धाव वाचवले गेले आहेत. माझ्या स्ट्राईकला असा फलंदाज येतोय ज्या फलंदाजाने फार कमी वयामध्ये खूप मोठी प्रगती केली आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलाय असा फलंदाज स्ट्राईकला पाहतो आपण किरण शिंदेला. तर धावसंख्या फलकावरती दोन धाव पाहायला मिळत आहेत. किरण शिंदे ऑन स्ट्राईक अजून या षटकातील पाच चेंडू जागे शिल्लक आहे. तर गोलंदाज किरण स्ट्राईकला गोलंदाज शुभम पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट हा चेंडू घेऊन येतोय किरणसाठी. हा फटका अतिशय सुरेख ठेवला गेला ऑन साईडला धावची जी संधी अतिशय स्ट्रॉंग अपील पंचांकडे दात मागितले मात्र आमचे पंच पाहतो आम्ही हेमंत आणि त्याचबरोबर केलं तर रवी यांना पाहतो अनुभवी पंच. तर खूप मोठी अपील केली गेली धावचीची एक अतिशय स्ट्रॉंग अपील ज्या अपीलमध्ये उत्साह नक्कीच केला तर उत्साह जास्त आहे आत्मविश्वास कमी आहे अशी अपील केली गेली आहे. तरी ते फलंदाज सेफ असणार आहे. चला पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचाने निर्णय दिलाय अचूक तो आणि फलंदाज व्यवस्थितरित्या पॉपिंग किस मध्ये पोहोचलाय. हेमंत तुमचा निर्णय सांगायचा आहे. फलंदाज बाद नसणार आहे. यस अंपायर डिसिजन इट्स अ लार्ज डिसिजन लक्षात घ्यायचंय. लक्षात घ्यायचंय गावदेव स्टार संघ तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पंच निर्णय दिला तर शेवटचा असणार आहे. आम्हाला वारंवार आयोजक सूचना करतात तुम्हाला विनंती असणार आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. तिसरे पंच आमचा अगोदर निर्णय देतील की योगेश बागुल पॉपिंग किसमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलेत की अगोदर बाद झालेत. नक्की तिसरे पंच डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद नसणार यावेळी स्पर्धा पाहतो आपण अतिशय सुरेख स्पर्धा खूप मोठं आयोजन स्पर्धेचं ऐक गावदेवी चषक 2018 स्पर्धेचं विचार केलं तर वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये देखील अतिशय चांगलं आयोजन शिकलं तर नेटनेटकं आयोजन शिस्त वचन नक्कीच विचार केलं तर स्पर्धेचं आयोजन आम्हाला पाहायला मिळताना धावसंख्या डॉफरकडे लगावली गेली आहे. तब्बल तीन धावा तर गोलंदाज षटकामध्ये शुभम एक अतिशय चांगले गोलंदाज एक नवोदित गोलंदाज आहे या गावदेवी स्टार संघाचा. तर नक्कीच वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय कारण की खूप महत्त्वाचा सामना आहे. जो संघ जिंकणार आहे तो फाईट करणारे विचार केला तर अतिशय बलाढ्य अशा आणि मोठ्या त्रिशा इलेव्हन संघासमोर नक्की चंदन भगत यांचा संघ पाहतो आम्ही क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. हा फटका अतिशय तंत्र शुद्ध निलेश बागुल टिपिकल ब्रांडेड चौकार. तर धावसंख्या दाफरकडची पाहायला मिळते आम्हाला चौकाराने पुढे जाताना सात धावा. नक्कीच हा फलंदाज मैदानाच्या मध्ये थांबला तर कोणत्या क्षणी आणि सामन्याचं रंगरूप बदलू शकतो. अरे क्रिकेट असा खेळ आहे की सरड्यासारखे रंग बदलणारा
हा क्रिकेट खेळ आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथे विषय केला तर 7 धावा. दाफरकडे पाहतो आपण. निलेश बागुलच्या बॅटमॅनने एक चौकार येतोय. दत्त वर्षीच्या नक्की स्पर्धेचा चॅम्पियन संघ मैदानच्या म्हणजे विक्टी स्पोर्ट्स आणि मालिकावीरचा नक्की जिथे पुरस्कार पटकावला होता. दरम्यान फलंदाज बीट, कीपर बीट आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 22 स्वरूपात मिळणाऱ्या 4 धावा. दत्ता वर्षी अतिशय चांगली कामगिरी केली होती. विचार केला तर फलंदाज निलेशने नक्कीच मालिकावीरचा पुरस्कार पटकावला होता. मात्र या वर्षी एक आकर्षक बाईक असणार आणि प्रत्येक खेळाडूच्या डोळ्याची नजर त्या बाईकवरती आहे की ही बाईक मीच घरी नाही. मात्र या स्पर्धेमध्ये ज्याला त्या फलंदाजाला त्या गोलंदाजाला बाईक भेटेल जो या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळात ठरेल नक्की जो धावा देखील चांगले गुटेल घडे देखील चांगले बाद करेल आणि आपला ठसा उमटवला क्रिकेटमुळे त्यालाच ही बाईक नक्की उद्या दिवसामध्ये आपण जाहीर करतो. चेंडू पंचाने नो घोषित केलेला आहे. तर नो चेंडू असणार आहे. 9+1 2 धावा दाफलकावरती आणखी आणि 2 धावांनी धावसंख्या दाफलकडची पाहायला मिळते आम्हाला. तब्बल 13 धावा दाफलकडे लगवल्या गेल्यात. विक्टी स्पोर्ट्स संघ नक्कीच एक दिवा डोंबिवली विभागातील दादा संघ म्हणून या संघाची ओळख केली जाते. मात्र गेल्या वर्षी या संघाच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. तर चेंडू झाले विचार केला तर 4 चेंडू झाले 2-2 गो आणि धावसंख्या दाफरकडे 13 धावा पाहायला मिळत आहेत. तर 4 चेंडू झाले 2-2 गो. तर अतिशय चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून की दरवर्षी याच मैदानामध्ये याच ठिकाणी या संघाने चांगली कामगिरी केली होती. सुरेख आयोजन स्पर्धेत पाहायला मिळते आपल्याला. आई गावदेवी चषक 2018 काटेमानिवली कल्याण पूर्व इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय सुरेख क्षेत्रशे दाखवतोय. क्षेत्ररक्षक पाहतो आपण विक्रांच्या माध्यमातून अतिशय सुरेख क्षेत्रशे विक्रम दाखवत असताना आम्हाला सुरेख क्षेत्ररक्षक विचार केला तर मिड ऑफचा प्लेअर बीट झाला. त्यानंतर जबाबदारी वाढली आणि चेंडू आत्मे ढकलण्याचं काम केलं. तब्बल विचारला 3 धावा वाचवल्या. तर धावसंख्या दाफलकावरती 1 धावेने 14 धावा पाहायला मिळत आहेत. तर आजच्या रात्रीतील केला तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सेकंड लास्ट सामना मैदानामध्ये पाहतो आपण. तर ग्लोबल टेनिस क्रिकेट आता GTCA माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. शुभम पुणे एकदा गोंदाजी मार्कवर विकेट. हा फटका अतिशय चांगला. चेंडू जातो 1 धावे. चला खेळाडूची नाव त्याचं नाहीये. चला हात पाठीमागे घ्यायचं तुम्हाला विनंती असणार आहे. चला तुम्ही कृपया पॅनल्टी लागेल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. विक्री स्पोर्ट्स संघ कृपया तुम्ही आवाज देऊ नका. आमचे पंच मैदानामध्ये आहेत. नेक्स्ट आम्हाला आजच्या वार सूचना करतायत. धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते आम्हाला. 15 धावा दाफलकावरती तर 1 धाव असणार आहे. तर पहिल्या षटकात समितीने 15 धावा लगावल्या गेल्या दाफलकावरती. तर लक्ष्य संघासमोर 41 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुटण्यामध्ये सक्सेस ठरलाय हा विक्टी स्पोर्ट्स संघ. नक्की श्री गणेश विक्टी स्पोर्ट्स नावातच विक्ट्री आहे, नावातच विजय. तर हा संघ का विजय होणार नाही आणि अतिशय चांगलं जिंकलं तर स्पर्धेचा संघ बांधून ठेवलाय वेजा निलेश बागुलांनी. तर नवीन तर गोलंदाज मनोजचा वापर केला गेला षटकामध्ये. तर मनोज कशा प्रकारे कामगिरी करेल. तर धावसंख्या दाफलकावरती 15 धावा पहिल्या षटकाच्या गिरेस. गोलंदाज सज्ज पंचांच्या उजव्या बाजूने राईट हॅम राउंड विकेट. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक लाईक चमचमणारा सितारा. व्यास पाहतो आपण किरण शिंदेला. पुढे सरकलाय. आत्ताच उल्लेख केला होता उल्लेखनीय फलंदाजी आणि हा देखील येतोय किरण शिंदेच्या बॅटमधनं एक अप्रतिम चौकार आणि या चौकारने धावसंख्या वाढेल. दाफलकावरती जाते ती म्हणजे 19 धावांवरती. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते किरण शिंदेच्या माध्यमातनं. फार कमी वयामध्ये आपल्या नावावरती एक बाईक करणारा एकमेव खेळाडू पाहतो आपण आपल्या कल्याण डोंबिवली विभागामध्ये. सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मनोज राउंड विकेट.
यावेळेस ऑन साईडला अतिशय सुरेख फटका, मात्र आम्ही किरण शिंदेला धाव संख्या दाखल करती 20 धावा पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली कामगिरी दोन संघात आम्हाला पाहायला मिळते. तर जिंकल्या तर अतिशय चांगली फलंदाजी किरण शिंदेच्या माध्यमात आम्हाला पाहायला मिळत असताना तब्बल 20 धावा दाखल करते आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज षटकामध्ये पाहतो आपण या वापर केला गेलाय मनोज यांचा. तर अजून 21 धावांची गरज असणारे संघाला सामना जिंकण्यासाठी. 20 धावा लगवल्या गेल्या दाफलकावरती गोलंदाज मनोज पुन्हा एकदा स्ट्राईकला निलेशला पाहतो आपण. सलामीची जोडी अजूनही बांधाच्या आतमध्ये दखल असताना पुढे सरकलाय समोर क्षेत्ररक्षक. व्हॉट अ ग्रेट कॅच क्षेत्ररक्षक विक्रांत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. विचार केला होता कोणी हा झेल पकडतील. झेल अत्यंत पुढे होता. चेंडूला पूर्णपणे स्वतःला खालती झोकून चेंडूला वरती उचलण्यात आला. अप्रतिम झेल स्पेक्टॅक्युलर झेल टिपला गेला विक्रांतच्या माध्यमातून. अतिशय चांगला झेल टिपलाय अतिशय सुरेख. आणि की ज्या ब्रेक थ्रोची गरज होती जो फलंदाज मैदानामध्ये कोणत्या क्षणी धावांचा पाऊस पडू शकला असता तर फलंदाजाची केलं तर बात होतात. नवीन फलंदाज ओमकर चव्हाण मैदानच्या आतमध्ये येताना या फलंदाजा नावावरती देखील एक बाईक पाहतो आपण BMW चषक इथे. तर CB चषकच्या बाईक आपल्या नावावरती करणारे किलन शिंदे दोन्ही खेळाडू देखील अतिशय विस्फोटक आहेत. नक्कीच एक डाव्या हाताचा तर एक उजव्या हाताचा नक्कीच लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानच्या आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असतं तेव्हा तेव्हा कर्णधाराच्या डोक्याला ताप असतो. वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. आणि अशा माध्यमातून तर डावखर्चे फलंदाज मोठ्यात मोठे टार्गेट सेट करायचा प्रयत्न करतात. धाव संख्या दाबरकडे आम्हाला पाहायला मिळते. विचार केला तर 20 धावा या क्षणापासून 21 धावांची गरज आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाज सज्ज मनोज राउंड विकेट हा चेंडू घेऊन यावेळेस मात्र हा चेंडू वाईट फेकला गेलाय. 21 धावा पाहतो आम्ही त्या फलकावरती. अजूनही 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला. हा चेंडू नक्कीच ओमकारच्या नक्की दबाव खाली गोलंदाज करत असताना गोलंदाज ओमकारला दोन चेंडू वाईट फेकत असताना धाव संख्या जाऊन दाफल करते. म्हणजे वेळेस विचार केला तर 22 धावा दाफल करती गोलंदाज पुन्हा एकदा ओमकारसाठी मनोज. हा चेंडू समोर खेळून काढलाय अतिशय देखणा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि 4 धावांनी वाढणारी धावसंख्या दाफल करते आम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजे विचार केला तर सव्वीस धावा दाफलकावरती. अजूनही 15 धावांची गरज आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. तर चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट फेकला गेला. तर कुठेतरी दबावाखाली गोलंदाज मनोज गोलंदाजी करत असताना डावाच्या फलंदाजाला हा तिसरा वाईट फेकत असताना धावसंख्या 27 धावा दाफलकावरती. या क्षणापासून 14 धावांची गरज आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 14 चेंडूवरती 14 चेंडू 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी गोलंदाज सज्ज. हा फटका टॅप केला गेला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. तोपर्यंत एकच धाव मिळेल टॅपच्या माध्यमातून. येणारे 13 चेंडू 13 धावांची गरज संघाला सामना जिंकण्यासाठी. हा फटका अतिशय सुरेख चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे तंदनी चौकार. आता मात्र येणारे 12 चेंडू समीकरण मैदानामध्ये. विचार केला तर 9 धावांचा 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. नक्की दोन षटकांमध्ये 9 धावा कुठाव्या लागतील या चौकाराने सामन्यातली पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. माझा सामना अजूनही बॅलेन्स आहे. सामना अजूनही समान आहे. सामना अजूनही इक्वल आहे. तर चार्ली ग्रुप यांचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आम्ही चार्ली ग्रुपला गेले 3 दिवस आम्ही आमच्या व्यासपीठावरती बोलत होतो. शेवटी आजच्या दिवसामध्ये त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवली आमच्या व्यासपीठावरती. आम्ही तुमचे आभारी आहोत. तर धावसंख्या दाफलकावरती पाहतो आम्ही. विचार केला तर यावेळेस धावसंख्येचा तब्बल 32 धावा 9 धावांची गरज संघाला सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 12 चेंडूंवरती
तर स्ट्राईकला फलंदाजास पाहतो आपण किरणला, जो किरणने आतापर्यंत आपल्यावरती चौकार दाखवलाय, सात धावांवरती वैयक्तिक खेळतोय किरण, अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. तर धावसंख्या धाव फलकावरती आम्हाला पाहायला मिळते यावेळेस 32 धावा 12 चेंडू, 9 धावांची गरज संघाला सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाज विशाल फुलवरे गोलंदाजी मार्गवर, हा चेंडू फलंदाज बाद किरण शिंदे बॅक टू द पवलिया. तर नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये येताना येणारे 11 चेंडू 9 धावांची गरज संघाला सामना जिंकण्यासाठी. तर धावसंख्या दहा फलकावर आम्हाला पाहायला मिळते येणारे 11 चेंडू 9 धावांची गरज 32 धावा 10 फलकावरती लगावला गेला आहे गोलंदाज सज्जा. हा चेंडू अतिशय चांगला फटका दाखवला गेला, एकाच धाव घेतील, 33 धावा पाहतो आम्ही, अजूनही 8 धावांची गरज आहे. मात्र ओमकार चव्हाण सारखा फलंदाज मैदानात असताना संघाला कोणत्या प्रकारचा धोका नसणार आहे. जो फलंदाजाने आतापर्यंत नक्कीच येते तर 2 चौकार ठोकून आपल्या संघाला सामना जाणून दिले तोच फलंदाज ओमकार ऑन स्ट्राईक. हा फटका अतिशय चांगला, मात्र एकच धाव मिळणार आहे, अजूनही धावांची गरज आहे. जर विचार केला तर 7 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक 9 चेंडू 7 धावांची गरज. जर विचार केला पहिल्या 3 दिवसाचा, पहिल्या दिवसामध्ये ग्रामीण विभागात खेळताना नागाव संघाने एक दीपदीप्यमान कामगिरी केली, नक्कीच विचार केला तर इथे प्रवेश केलाय टॉप 4 ला. तर ते 4 ते 3 संघ आणि आजचा 1 संघ असे 4 संघ आपल्याला इनेक्शन मध्ये उद्या दिवसामध्ये पाहू आपण. हा चेंडू घेऊन यावेळेस मात्र निर्धा चेंडू पाहायला मिळतोय येणारे 8 चेंडू 7 धावांची गरज संघाला सामना जिंकण्यासाठी. म्हणजे सामना विचार केला तर एकतर्फी थोडासा होता ना, थोडासा विचार केला तर टफ फाईट देखील होईल, कारण की एखादा निर्धा चेंडू पडला तर कुठे ते सामन्यामध्ये दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला गेला जाईल दोन संघाच्या माध्यमातून. तर येणारे 8 चेंडू 7 धावांची गरज. हा चेंडू फेकला गेला क्षेत्ररक्षक विक्रांत आहे, मात्र नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला उचलून डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला गेला होता, तोपर्यंत एक धाव घेतली गेली. तर अजूनही 6 धावांची गरज आहे संघाला सामना जिंकण्यासाठी. तर स्पर्धा पाहता आपण आई गावदेवी चषक 2018 अतिशय सुरेख आयोजन पाहायला मिळते आम्हाला स्पर्धेचं. तर गोलंदाज षटकामध्ये विचार केला तर अतिशय चांगले गोलंदाजी विशाल फुलवरच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. निकी जर नारायण भोईर स्मृती चषक पिसवली येते या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. गोलंदाज सज्ज विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर चेंडू घेऊन यावेळी चेक करायचा प्रयत्न केला गेला, आणि जो चेक एका षटकामध्ये अलाउड होता तो चेक पूर्ण करत असताना गोलंदाज येते विशाल. हा फटका ऑन साईडला वळवला गेला क्षेत्ररक्षक येतात तिथे. आता मात्र येणारे 6 चेंडू समीकरण मैदानामध्ये 5 धावांची. जर विकेटचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना विकेट गमावले ते म्हणजे गावदेवी स्टार संघाने तब्बल 3 गडी गमवलेत, आणि आतापर्यंत विक्री स्पोर्ट संघाने फक्त आणि फक्त 2 गडी गमवलेत. जरी 6 चेंडू 4 धावा केल्या तरी देखील संघ सामना जिंकू शकतो. तर येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे, 4 धावा चालतील विजयासाठी या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाज पाहतोय आकाश देवळेकर स्वतः कर्णधार आपल्या स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेत आहेत. जो विक्रम झाला होता विचार केला तर दुसऱ्या दिवशी
कल्याण विभागातन खेळताना अनुभव गिरने केला होता, सात चेंडू पाच धावांचे घेत असताना, तर मात्र तेव्हा देखील अनुभव करणार होते, स्वतः गोलंदाजी मागून घेतली आणि त्या प्रकारे गोलंदाजी केली, मात्र इथे देखील आकाश जेवडेकरने त्याच प्रकारे स्वतःच्या हातामध्ये जबाबदारी घेतली आहे, निर्णायक षटक स्वतःच्या हातामध्ये घेतलंय, तर या क्षणापासून कशा प्रकारे कामगिरी करतील, येणारे सहा चेंडू पाच धावांची गरज आहे, चार धावा चालतील विजयासाठी, सेम मॅच सेम पॉइंट सेम रन्स अँड सेम बॉल्स पहायला मिळतात आपल्याला, त्याच देखील सहा चेंडू पाच धावांची गरज होती, चार धावा विजयासाठी चालत होत्या, इथे देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला, सहा चेंडू पाच धावांची गरज, चार धावा चालतील विजयासाठी, यावेळेस पहिल्या चेंडूवरती चेक करायचा प्रयत्न केला गेला, आता मात्र जो चेक होता तो पहिल्या चेंडूवरती आकाश देवळकरांनी पूर्ण करून घेतलाय, आता मात्र उरलेले सहा चेंडू तुम्ही चेक करू शकत नाहीयेत, आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राउंड विकेटा चेंडू घेऊन, आता मात्र समीकडे उजवत करून देणार चौकार, आता मात्र येणारे पाच चेंडू एका धाव्याची गरज, येणारे पाच चेंडू एका धाव्याची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला, एका धाव्याची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला येणाऱ्या पाच चेंडूंवरती, तर जर विचार केला एक धाव केली नाही तर देखील संघ सामना जिंकू शकतो, कारण की तीन गडी बाद झालेत गावदेवी संघाचे, तर आतापर्यंत विचार केला तर दोन गडी बाद झाले ते म्हणजे विक्टी स्पोर्ट्स संघाचे, गोलंदाज हाचने वाईट फेकला गेला आणि सामना जिंकलाय विक्टी स्पोर्ट्स संघाने आणि प्रवेश केला इथे केला तर क्वार्टर फायनल मध्ये, चला विक्टी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर त्रिशा इलेव्हन संघाचा संघनायक लवकरात लवकर नाणेफेकी साठी यांच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय, चला यायचंय लवकरात लवकर निलेश बागुल आपण यायचं नाणेफेकी साठी त्वरित, त्रिशा इलेव्हन संघाचा संघनायक तुम्ही देखील यायचंय नाणेफेकी साठी, तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घनसाम युद्ध, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर खूप मोठं युद्ध होणार आहे, कारण की साधा सुद्धा सामना नसून क्वार्टर फायनलचा सामना, जो संघ जिंकेल तो प्रवेश करेल थेट, विचार केला तर टॉप फोरला, जेव्हा सत्र सुरू होईल जेव्हा सामना सुरू होईल त्याच्या पहिल्या सत्रासाठी ऐकायचंय, तर पहिल्या सत्रासाठी ऐकायचंय आपल्याला इथे रोशन दादा यांना, माफ करा ऐकायचं मला राहुल दादा यांना पहिल्या षटकामध्ये मानेर गावचे एक सुप्रसिद्ध समालोचक रवींद्र ऐकायचं आपल्याला पहिल्या सत्रामध्ये, तर यावेळेस पाहतो आपण रवींद्र पहिल्या सत्रामध्ये, तर मॅन ऑफ द मॅच ओमकार, ओमकार चव्हाण.